नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये। आज आहे 2 सप्टेंबर, बैलपोळ्याचा दिवस। तर ऑफिसमधून लवकर निघून आता आपण चाललो आहोत रामनगर येथील बैलपोळा बघण्यासाठी। आज सकाळपासूनच पाऊस सुरू होता। हे आहे रामनगर येथील बैलपोळ्याचे बॅनर। आता आपण पोचलो आहोत रामनगर येथील सर्कस ग्राउंडवर। आजच्या या ब्लॉगमध्ये बॅकग्राऊंड म्युझिक तसेच आवाज जास्त असल्यामुळे येथे मी जास्त माहिती दिलेली नाही। बैलपोळ्याचा हा उत्सव येथे गेल्या 25 वर्षापासून भरविण्यात येत आहे, त्यामुळे आपण प्रत्यक्ष या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे मला वाटते। तर चला या कार्यक्रमाचा आनंद घेऊया। इथे सजून आलेल्या बैलजोड्या आता आपण बघत आहात। आमचे सर्वांचे आवडते नेते श्री पंकजभाऊ भोयर और इथं समजलेल्या संपूर्ण जनसमुदाय त्यांचे अधिक मनापासून स्वागत करतो। सपोर्ट नसताना आणि इतवारीचा पोळा रवाच्या इतवारीचा पोळा बंद झाला असताना हा इथे पोळा भरवण्यात आला। हे 25 वर्ष आहे या अशा प्रतिकूल परिस्थितीला कोणी असतं या पोळ्यामध्ये खर होताना दिसतंय। येथे बैलपोळा बघण्यासाठी झालेली गर्दी आता आपण बघत आहात। अजून पुष्कळ दिल्याचे वैद्यच्या अजून जोड्या यायच्या आहेत, आम्ही तोपर्यंत वाट पाहू। सगळ्यांना विनंती करतो। बैल जोड्या अशा वाजत गाजत मंडपात येत होत्या। या कार्यक्रमाला एका यात्रेचे स्वरूप प्राप्त झालेले होते, ते आता आपण बघत आहात। हे आहे मुख्य प्रवेशद्वार। की आमचा शेतकरी बांधव मुलावर प्रेम करत नाही एवढा आमच्या पैलावर प्रेम करायचा प्रयत्न करी। बांधवांनो, आता 2-3 व्यायामशाळेची उद्घाटन करून आलो, ज्यावेळेस आपला लोकप्रतिनिधी सक्षम असेल आज आपल्याला विनंती आहे
थोड्याच वेळात इथे झालेली गर्दी आता आपण बघत आहात. नमस्कार दादा भाई.
आता हा बैलपोळा सुटत आहे. विकायला पाहिजे कोणावरही आत्मसात अत्याचार ऐकू नये. यावेळेस 50 जोडे आल्या, पुढच्या वेळेस 100 जोडे.
इथून आता आपण चाललो आहोत वापस. जाता जाता या यात्रेची छोटीशी झलक बघूया. हा पोळा सुटल्यानंतर घरोघरी बैल घेऊन जाण्याची प्रथा आहे. तर आमच्या घरीसुद्धा बैल जोडी आली होती, त्यांची पूजा आम्ही केली. तर मित्रांनो, आजच्या या ब्लॉगमध्ये एवढेच. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.